मागील काही काळात महापूर, कोरोना, अतिवृष्टी यासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. केंद्र सरकारनं एक रकमी FRP देण्याचं स्पष्ट केलं असलं तरी राज्य सरकारनं अजून कोणतीच भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून एक रकमी FRP देण्याची घोषणा कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत सिंग घाटगे यांनी सोमवारी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी केंद्रित विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शाहू कारखाना शेतकऱ्यांना उजदर देण्यात कायमच महाराष्ट्रात पुढे राहिला आहे, त्यामुळे या कारखान्याच्या विरोधात शेतकरी संघटनेला दरासाठी कधीच आंदोलन करावं लागलं नाही. या उलट शाहू कारखाना चांगला दर देतो मग तुम्हाला काय धाड भरली आहे का अशी विचारणा संघटना करत आल्या आहेत. आताही शाहू कारखाना एकरकमी FRP देणार असल्यानं राज्यातील सर्व कारखान्यांवर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे. एका अर्थाने उजदराच्या चळवळीला त्याचं बळ मिळणार आहे. मराठी एसटीएमसाठी कागलहून संदीप अडसूळ. त्या अनुषंगाने शाहू श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची FRP 2,993 रुपये आहे, म्हणजे ऑलमोस्ट 3,000 रुपये आमची FRP आहे. संचालक मंडळाने मी निर्णय घेतला की ह्या FRP चे 2 का 3 तुकडे आम्ही पाडणार नाही. ही FRP 2,993 श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना एक रकमी घ्यायची आज मी घोषणा करतोय. आणि ही एक रकमी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला.